नमस्कार, मी सोनाली. आपण पाहता जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. आगरीकोळी युथ फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली हजारो प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचा सिडको भवनावर भव्य मोर्चा. कामोटे पोलिसांची आगळी वेगळी रंगपंचमी. आश्रमशाळेतील मुलांसोबत साजरा केला रंगोत्सव. धनगर समाजाच्या अनुसूचित जाती आरक्षणाकरिता हेमंत पाटलांच्या नेतृत्वाखाली धनगर बांधवांची 15 मार्चला विधान भवनावर धडक. बँकेतून पैसे काढणाऱ्यांना खुश खबर. आजपासून पैसे काढण्याच्या सर्व प्रक्रिया निर्बंध मुक्त. रिझर्व्ह बँकेचा निर्णय. आणि अकोट नगर परिषदेतील शाळा क्रमांक 6 मध्ये बाल महोत्सव संपन्न. महोत्सवात मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालकवर्ग सहभागी. होळी म्हणजे रंगांचा उत्सव. या रंगांप्रमाणे दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंदाचे रंग उधळण्याचा दिवस. हा संदेश घेऊन कामोटे पोलिसांनी आश्रम शाळेतील मुलांसोबत रंगोत्सव साजरा केला. मुंबईसह राज्यभरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. मात्र समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असलेल्या घटकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे आगळे वेगळे प्रयत्न पनवेल मधील कामोटे पोलिसांनी केले. पनवेल मधील बाल आश्रमातील मुलांसोबत होळीचा सण साजरा केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप गिरीधर यांनी यावेळी दिली. आज रंगपंचमीच्या आनंदाच्या दिवशी खांदा कॉलनीतील बालग्राम अनाथाश्रमातील मुलांना आपण बाहेरच्या जगापासून वंचित नाही आहोत यासाठी त्यांना आनंदाचा अनुभवाचा क्षण देण्यासाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून महाराष्ट्र पोलीस दलातर्फे नवी मुंबई पोलीस सुद्धा त्यांच्या रंगपंचमी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत रंगपंचमी खेळण्यासाठी आलेलो आहोत. आज ह्या मुलांना एक सुरक्षेचा रंग लावून व त्यांच्या आनंदामध्ये पुरणपोळीचा स्वाद भरण्यासाठी आज नवी मुंबई पोलिसांतर्फे आम्ही या मुलांसोबत रंगपंचमी साजरी करण्यासाठी सहभागी होण्यासाठी आलेलो. कोणतेही नाते नसलेल्या या मुलांसोबत होळीचा सण साजरा करून आपण कुटुंबियांसोबतच होळी साजरी केली असल्याची भावना यावेळी या मुलांनीही व्यक्त केली. आज नवी मुंबईचे पोलीस काका आम्हाला भेटायला आले. खास करून त्यांचा दिवस ते आज आमच्यासोबत व्यतीत घालण्यासाठी आले, त्यामुळे मी खरंच खूपच आनंदी आहे. म्हणजे लहान मुलं लहान भावंड सुद्धा त्याच्या चेहऱ्यावरती हसतात. त्यामुळे तुमच्या मुलांना थँक्यू आल्याबद्दल आणि असंच आमच्याकडे येत जावा. हॅप्पी होळी सगळ्यांना. आज पोलीस मामा किंवा पोलीस आमच्यासोबत कुटुंबाचा भाग बनून आमच्यासोबत आज रंगपंचमी खेळायला आले. त्याबद्दल मलाच नाही, माझ्या सगळ्या छोट्या बहीण भावांना आणि सगळ्यांना आज खूप आनंद होत आहे आणि ते आज आमच्या कुटुंबाचा एक भाग बनले आहे. कॅमेरा वुमन सुचितासह कीर्ती पवार जनादेश वृत्तवाहिनी करीता.